अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेच्या वतीने गीत रामायण नाट्य प्रयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सोमवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सादर करण्यात आला. या प्रयोगाला नाट्य रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभलाय. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह इतर मान्यवरांनीही दाद दिली आहे. जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून शुभारंभाचा हा प्रयोग करण्यात आलाय. गीत रामायण नाट्यानुभव हे या नाटकाचे वैशिष्ट्य आहे. या नाटकामध्ये 75 कलाकारांचा सहभाग आहे. या नाटकाची तिकिटे करंट बुकिंग मध्ये न मिळाल्याने अनेक नाट्य रसिकांना नाराज होऊन परतावे लागले होते असे नाट्य परिषदेचे कार्यवाह श्याम फुंडे यांनी सांगितले. रसिकांच्या आग्रहाखातर 2 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजता पुन्हा हे नाटक आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सादर केले जाईल. अमोल खर यांच्या अमोल स्टेशनरी दुकानामध्ये या नाट्य प्रयोगाचे फ्री पासेसही उपलब्ध आहेत. मात्र हे पास केवळ 2 व्यक्तींसाठीच देण्यात येत आहेत असेही त्यांनी सांगितले. या नाट्य प्रयोगाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण शेठ ठाकूर, युवा नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, नितीन पाटील यांच्यासह असंख्य रसिकांनी कौतुक केले.